दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची काँग्रेस प्रणित NSUI कार्यकर्त्यांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत NSUIचे प्रतिकात्मक ध्वज जाळले. दत्त चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषी NSUI कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली. वीर सावरकर यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी भारतीयांसमोर मांडलेले विचार या सर्वांच्या माध्यमातून सावरकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा वीर भारतपुत्राचा सन्मान करण्यासाठी व त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रयत्न करून दिल्ली विद्यापीठातील परिसरामध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याची स्थापना केली. मात्र NSUIने आपल्या देशद्रोही विचारांचे प्रगटीकरण करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. हा संपूर्ण भारतीयांचा अपमान असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटले. सचिन येवले, यवतमाळ. नमस्कार. कौस्तुभ मोदरकर, भाषा आयोजक विद्यार्थी परिषद. काल दिल्ली इथे विद्यापीठामध्ये जी घटना घडली, NSUIच्या कार्यकर्त्यांनी वीर सावरकरजींच्या पुतळ्याला जी चप्पल आणि शाई लावली, काही शाही, त्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ शाखा दिवा निषेध करते. वीर सावरकरजींनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिलं, जी कायापणाची शिक्षा भोगली, जी शिकवण आपल्याला दिली, त्याबद्दल तज्ञ राहण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या दिल्ली शाखेने दिल्ली विद्यापीठामध्ये इथे सावरकरजींच्या पुतळ्याची स्थापना केली. त्या पुतळ्यांच्या माध्यमातून वीर सावरकरजींचे विचार दिल्ली विद्यापीठामध्ये पोहोचले पाहिजे आणि तिथे असलेल्या देशद्रोह्यांना चांगले विचार मिळाले पाहिजे यासाठी विद्यार्थी परिषदेने हे काम केलं. पण याचा उलटा विरोध करून ज्या NSUIने, ज्यांना भर दिवसा काही करण्याची हिंमत नसलेली NSUI, त्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये असे घाणेरडं कृत्य केला. या कृत्यामध्ये त्यांनी सावरकरजींच्या पुतळ्याला चपलेचा हार घातला आहे आणि साई लावलेली आहे, असं करून त्यांनी वीर सावरकरजींचा अपमान केला आहे. सोबतच त्यांच्या विचारांचा, त्यांच्या बलिदानाचा, त्यासोबतच पूर्ण भारतीयांचा आणि भारताचा सुद्धा अपमान आहे असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणते. त्यामुळे या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असं आवाहन करते की या NSUIच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि या अंतर्गत या सर्व गोष्टींना न्याय मिळायला पाहिजे, सावरकरजींना न्याय मिळायला पाहिजे. बोला भारत माता की जय.